आपल्या सोबत ह्या कार्यक्रमामध्ये काही जण जमली आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं काय मत आहे. माणुसकीची भिंत. खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक येत होऊन दान करतात, पण आज आपल्या इथे पनवेलवरून लोक येऊन तेही दान करतात. आता त्यांच्याकडून जाणून घ्यावे की ते इथे कसे आले. माझं नाव संध्या नानेकर. मी पनवेल येथून आली आहे आणि वॉल ऑफ ह्युमॅनिटीची मला माझ्या सिंगिंग त्यांच्या ग्रुपमधून मला ही माहिती मिळाली होती ऑनलाईन. आणि माझी इच्छा होती की माझे जे घरातले माझ्या मुलांचे जे काय कपडे असतील किंवा ज्या काय खेळणी असतील ह्या गरजू व्यक्तींसाठी कुठेतरी दिल्या जाव्या माझ्याकडून. आणि त्याच्यामुळे मी वॉल ऑफ ह्युमॅनिटीला लोकांना माझ्यातर्फे मी दान करते कपडे. मैं राजेश दीक्षित, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ मुंबई लोअर परेल. लोगों को आह्वान करता हूं कि आप दिवाली की साफ सफाई करते हैं घर के, तो जितने भी आपके अनयूज्ड अनवांटेड चीज़ें हैं जैसे खिलौने, कपड़े, बर्तन और टॉयज़, साइकिल, जो भी आपके घर में आपको लगता है कि भाई ये ज़रूरत की चीज़ नहीं है, तो आप कृपया इसे दान करें. और इनके यहाँ पर लोअर परेल में माणुसकीची भिंत करके एक आयोजन किया गया है, तो संस्था की तरफ से चलाया गया है, तो आप यहाँ आकर भी कर सकते हैं. अगर फ़ोन किया तो हमारे वॉलंटियर आकर आपको ज़्यादा चीज़ हुई तो घर से भी आपके कलेक्ट कर सकते हैं. तो ये आप ज़रूर करिए, ये श्रेष्ठ दान है और आपका दान सही लोगों तक जाएगा और लोग उसका उपयोग करेंगे और दुआ देंगे. माणुसकीची भिंत. नुकताच दसरा झालेला आहे आणि दिवाळी आता येते आहे, तर गरीब माणूस किंवा ज्यांची ऐपत नाही आहे ती व्यक्तीसुद्धा इथे येऊन एक वेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी करू शकेल असे नवनवीन कपडे इथे पाहायला मिळत आहेत. गर्दी उसळलेली आहे, जो आपल्याला आवडतो ती वस्तू घेतो आहे आणि बरेच लोक ते नवीन कपडे देऊन जात आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकीची भिंत आहे. माझा मित्र सांगत होता की मी लिंक्डइनमध्ये टाकलेलं आहे आणि लिंक्डइनमध्ये कॉर्पोरेट लोकांना भरपूर कपडे द्यायचे आहेत, त्यांना डोनेट करायचं आहे, परंतु ते कम्युनिकेट होत नाही आहे. तर त्याच्यासाठी थोडीशी दखल घेतली पाहिजे की ज्यांना दान करायचं आहे, द्यायचं असेल, त्यांना देता येणं कसं काय सोपं होईल. म्हणजे कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि ही न थांबणारी अशी गर्दी पाहून खरोखरच मला अभिमान वाटतो या संकल्पनेचा. मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सगळ्यात पहिले तर एक उत्तम संकल्पना राबवल्याबद्दल मी मनापासून सुनील शिंदे वेलफेअर ट्रस्ट आणि त्यांची संकल्पनेचे शिल्पकार श्री पुंडलिक लोकरे यांचं मी अभिनंदन करतो आहे की माणुसकीची भिंत ही भिंत दोन दऱ्या ज्या आहेत आपल्या समाजामधले, उच्चभ्रू आणि गरीब गरजवंत, या दोघांमधली भिंत ही दुरावणारी किंवा त्यांना जोडणारी अशी ही संकल्पना योजना आहे. आणि या संकल्पने योजनेतून मी माझे तमाम मित्रपरिवार, आप्तेष्ट, आपले मुंबईतले नागरिक यांना आवाहन करतो आहे की आपल्याकडील ज्या गोष्टी आपल्याला वाटत आहेत की आपल्याला गरजेचे नाही आहेत परंतु त्या वापरात येऊ शकतात, पुन्हा रियूज होऊ शकतात, अशा वस्तू आपल्या घरातून आपण इथपर्यंत पोचते करावे, जेणेकरून त्याची खरी गरज ज्यांना आहे, ज्यांना वाटेल मनापासून की ते वापरतील आणि तुमच्या या वस्तू तुमच्या दिलेल्या स्वरूपात ते वापरू शकतील, असं तुम्ही करावं. जेणेकरून आम्ही इथेच नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे खेड्यापाड्यामध्ये गरीब लोकांपर्यंत, आदिवासी पाड्यांपर्यंत, ज्यांना खरंच या गोष्टी मिळू शकणार नाही त्यांना आपण देऊ शकतो. त्यामुळे आपली इच्छाशक्ती ही असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हे पोचू शकणार. त्याचमुळे ह्या सगळ्या संकल्पनेचं ब्रीदवाक्य आहे, देणाऱ्याने द्यावं, घेणाऱ्याने घ्यावं, हे मनापासून मनापर्यंत असा हा कार्यक्रम आहे.
त्यामुळे ह्याला सढळ हस्ते सगळ्यांनी मुहूर्तमंत दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावरती लोकांनी सहकार्य करावे, साथ द्यावी, जेणेकरून अशा प्रकारचं संकल्पना आपण मुंबईतच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात नेऊ शकतो लवकरच लवकर, असं आपण एक प्रण घेऊ. धन्यवाद. माणुसकीची भिंत ह्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत मिस्टर वर्ल्ड सुजल पिळंकर आपल्यासोबत आज जोडलेले आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ते इथे आल्यावर त्यांना कसं वाटतं. माणुसकीची भिंत हा खूपच छान कार्यक्रम आहे, मी दरवर्षी बघतोय, 7 वर्ष आले बघतोय. सुनील शिंदे ट्रस्ट जे लोकरे सर आहेत, कुंडलिक लोकरे, ते खूपच छान कार्यक्रम करतात. जे गरजू लोक आहेत त्याला याचा खूप फायदा होतो आहे, आणि ज्यांच्याकडे जे कपडे आपण यूज नाही करत आहेत ते जे छोटे होत आहेत या ऑपरेटने आपण जे जुने झाले आहेत ते तुम्ही इथे आणून द्यावे, जेणेकरून जे गरजू लोक आहेत त्यांना दिवाळीत वापरायला जातील. मी एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे, माझी जिम परेल प्रवादीमध्ये इथे आहे, तर मी तिथे जे पण ज्यांना पण बॉडी बिल्डिंग करायची आहे, ज्यांना आवड आहे त्यांना मी फ्रीमध्ये हेल्प करतो. तर ज्यांना पण व्हिजिट करायची आहे, ज्यांना बॉडी बिल्डिंगची आवड आहे, त्यांनी जिममध्ये येऊ शकता परेल डिपोच्या पास. खरोखर मी एक या कार्यक्रम पाहून भारावून गेलेलो आहे. 2016 माणुसकीची भिंत हा एक अभिनव असा उपक्रम इथे या ठिकाणी माझे परममित्र श्री पुंडलिक लोकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून राबवित आहेत. त्यामध्ये कपड्यांपासून खेळींपासून तुमचे काही इतर वस्तू आहेत, ते सगळ्या वस्तू या ठिकाणी आपल्याला गरजू लोकांना, म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांनीसुद्धा इथे घेऊन जायचं आहे, आणि ज्यांच्या त्यांनी इथं द्यायचं आहे, आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी इथून घेऊन जायचं आहे. तर त्याच्यामुळे इथे कोणतीही एक कुठलाही आडपडदा नाही आहे की बाबा ह्याने घेऊन जायला पाहिजे आणि त्यानेच घेऊन जायला पाहिजे. इथं इथं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अशा सर्वांच्या इथे वस्तू इथे उपलब्ध आहेत. मला वाटतं की 27 तारखेपासून हा इथे मोठ्या प्रमाणात उपक्रम चालू आहे. अनेक लोक या ठिकाणी आपल्या घरातील जे चांगल्या वस्तू आहेत, असं नाही की नुसत्या जुनाट पडीक अशा वस्तू देतात, परंतु चांगल्या नवीन नवीन वस्तूसुद्धा इथे ह्या ठिकाणी आणून देत आहेत, आणि त्याचा फायदा ह्या गरजू लोकं घेत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं दिवाळी आहे, आणि दिवाळीमध्ये अनेकांची परिस्थिती नसते की ह्या वस्तू आपण विकत घ्यायला पाहिजेत, किंवा आपल्याकडे भांडी आहे तर भांडी विकत घ्यायला पाहिजेत. तर मला वाटतं हा चांगला असता सुस्त असा उपक्रम सन्माननीय श्री पुंडलिक लोकरे यांनी 2016 राबवित आहेत, आणि या दिवाळीमध्ये ह्या लोकांची दिवाळी भले त्यांना विकत घेता येत नसेल वस्तू वगैरे, परंतु इकडे ज्या उपलब्ध वस्तू आहेत त्या चांगल्या वस्तू त्या घरी घेऊन जातील, आणि ती दिवाळी येणारी दिवाळी चांगल्या पद्धतीने ते साजरी करू शकतील, असा एक त्यांचा एक मानस होता. आणि तो मानस मला वाटतं आहे तिथे प्रत्यक्षात स्वप्नामध्ये त्यांचं उतरत आहेत, आणि त्यांचे सहकारी आहेत तिथे माझे मित्र हेमंत पाटील आहेत, त्यांचे महेश चव्हाण, आणि आज त्या ठिकाणी एक चांगली उपस्थितीमध्ये एक मान्यवर म्हणजे मिस्टर वर्ल्ड सन्माननीय श्री सुजल पिळंकर हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, बॉडी बिल्डर. त्यांच्या माध्यमातून मगाशी त्यांनी सांगितलं की बाबा कोणाला जर जिमच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करायचं झालं, जिम करायची असेल, त्यांनी मोफत पद्धतीने ते करू शकतात. आणि मला वाटतं आमचे मित्र श्री महेश पाटील वाहतूक सेनेचे चिटणीस हे सुद्धा इथं उपस्थित झाले, त्यांचंसुद्धा इथं या ठिकाणी योगदान आहे. आणि मला खरोखर मला अत्यंत आनंद वाटतो आहे पुंडलिक लोकरे यांना ज्या पद्धतीने हा सुत्त असा उपक्रम घेतलेला आहे. मला वाटतं हा संपूर्ण मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रात हा व्यापक प्रमाणात त्यांनी सुरू करावा, आणि अनेकांनी जे प्रतिष्ठित लोक आहेत, जे समाजसेवक आहेत, किंवा आणखी इतर लोक आहेत की ज्यांची एक दानशूरता आहे सगळ्या गोष्टी करून देण्याची, त्यांनी सुद्धा त्यांना छोट्या खाणी किंवा एक खालीचा वाटा म्हणा किंवा सिंहाचा वाटा म्हणून त्यांना सहकार्य केलं, तर खरोखर त्यांची एक त्यांना तुला एक प्रेरणा मिळेल या संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी. आणि दुसरं एक मला वाटतं त्या उपक्रम पण राबवतात की घनकचरा आणि ओला कचरा आणि सुका कचरा त्याचं व्यवस्थापन कसं करावं, त्यासुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांचा येणाऱ्या काळामध्ये त्यांचा एक मोठा असा उपक्रम या मुंबईमध्ये राबवणार आहेत. माझ्याकडून माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, त्याचबरोबर सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि शर्मिला वहिनी ठाकरे यांच्याकडून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि माझ्याकडून सुद्धा काही सहकार्य लागलेलं आहे, ते मला वाटतं 2016 मी आपण छोट्या माणिक सहकार्य करत असतो, नक्कीच आमचं योगदान राहील. तुला नाव कल्पना सुर्वे, मी पौरली पोलीस कॅम्पात राहते, हे माझ्या फ्रेंड आहेत राऊत, माझ्याबरोबर काम करत असतात त्या. आणि ही संकल्पना आमदार सुनील शिंदे साहेबांनी 2016 आणली होती, 2016 पण इथं हा प्रोग्राम झाला होता त्यांच्याबरोबर पुंडलिक सदस्यांनी लोकांची संकल्पना आहे, त्यांनी मीटिंग वगैरे म्हणजे 16 आम्ही या जो मोबाईलवर आमचा जो ग्रुप आहे माणुसकीची भिंत म्हणून त्याला आम्ही 2016 मेंबर आहोत त्याच्याबरोबर. आणि दरवर त्यावेळेला आम्ही भरभरून मदत केली होती, आणि आताही असं वाटलं की चला
दिवाळी जवळ आले, आपल्याकडे पुष्कळ काय आहे, पुष्कळशा साड्या आहेत, आम्ही एक दोनदा घालतो नंतर घालतच नाही, तर तशाच असत पडून, तर ड्रेसेस भरपूर असतात, जाऊ दे कोणाची तरी एक आनंद त्यांच्या दिवाळी त्यांची साजरी होईल आपल्या ह्या निमित्ताने. आपण असं तर काय कोणाला म्हणजे आपण काय मोठे दानशूर नाही आहेत, कोणाला खूप काही दानबीन करायला नाही, पण जे आपल्याकडे आहे ते थोडंसं त्यांना उपयोगी पडेल, त्यांच्या चेहऱ्यावरची त्यांच्या चेहऱ्यावर पण सणासुदीची खुशी येईल या उद्देशाने आपण हे देण्यासाठी. मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.